रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील बेलपाडा गावचे रहिवासी तथा रायगड जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त सोनारी बस स्टॉप जवळ असलेल्या गोल्डन वाईन्स या दुकानातून मागवलेल्या दारू मधून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. त्या संबंधित दुकानातून दारू आणल्यानंतर 7 जणांना उलट्या सुरू झाल्या. दारू पिल्यामुळे त्वरित विषबाधा झाली व दारू पिलेल्या व्यक्तींनी अनेकदा उलट्या केल्या. सदर नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गोल्डन वाईन्स मधील मालकाला कर्मचाऱ्यांना मधुकर कडू यांनी जाब विचारला असता मालकाच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दारू पिऊन विषबाधा होऊन एखाद्या नागरिकाच्या जीवाचे बरवाईट झाले किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न मधुकर कडू यांनी दुकानदाराला विचारला असता गोल्डन वाईन्स मधील कर्मचारी निवृत्तर झाले. आपली चूक असूनही सोनारी मधील गोल्डन वाईन्स मधील कर्मचाऱ्यांनी चूक मान्य केली नाही. उलट मधुकर कडू यांना तुमच्यावर दुकानातील कामगारांना धमकी दिली म्हणून पोलीस केस करू अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे वाईन शॉप मालकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेकडून केली जाते. इथं मी सोनारीला माझ्या लहान मुलाचा बर्थडे असल्याने मी रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर सुदाम कडू स्वाभिमान शेतकरी संघटनेचा तर माझ्यासारखे पोरांना जर मी दारूला पाठवलेली ते दारू मला जवळजवळ 10 लोकांना तकलीफ झाली. 10 लोकांना तकलीफ झाल्यानंतर मी स्वतः सकाळी मी बघितलं आला लक्षात का मी बघितल्यानंतर इथं आल्यानंतर मला काही शॅटव मारला पोलिसांची धमकी आणि डायरेक्ट बोलते पोलीस करा केस असं करा तसं करा तर मग पब्लिकने काय करायचा. मग आमच्याकडे जर पब्लिक जर आली तर आम्ही पब्लिकला काय उत्तर द्यायचा. उद्या जर समजा दारू पिऊन काही अपघात घडला तेव्हा ते दारूने मेला आणि यांच्याकडे आलं तर हे सांगणार आमच्याकडे नेलेच नाही. आणि मी स्वतः इथं उभा असताना 2 दिवस प्रत्यक्ष कोणालाही मोठे पार्सल घेऊन जातात त्यांना एकालाही सुद्धा बिल देत नाही. आणि मी सुद्धा विचारलं का तुम्ही बिल का देत नाही तर बोलते बिल आम्हाला देण्याचा अलाउड नाही. तर अशा लोकांवर म्हणजे शासनातर्फे पोलीस अधिकारी यांच्यावर माझी तर इच्छा आहे का अशा लोकांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी.